दैवी चमत्काराचे दावे करणारे कळंब तालुक्यातील मलकापूर येथील एकनाथ सुभाष लोमटे महाराजला येरमाळा पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर लोमटे महाराजवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. लोमटे महाराजाविरुद्ध दर्शनाला येणाऱ्या महिला भाविकेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यानंतर त्यांना अटक होऊन जामीन मंजूर झाला होता. या जामिनानंतर पीडित महिलेने पुन्हा न्यायालयात दाद मागितली होती. त्यानंतर आज न्यायालयाच्या आदेशानंतर लोमटे महाराजवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. दैवी चमत्कारासाठी प्रसिद्ध असणारे लोमटे महाराज राज्यभर प्रसिद्ध आहेत. महाराजांचे दर्शन घेण्यासाठी दूरदूरवरून भक्त येत असतात. अशीच एक महिला भक्त परळीहून लोमटे महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आली होती. 28 जुलै 2022 रोजी ही महिला लोमटे महाराजांच्या मठात आली. यावेळेस दुपारच्या सुमारास लोमटे महाराजाने महिलेला खोलीत बोलावून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली होती. मात्र महिलेने यास नकार दिला. तरीही महाराज मानला नाही आणि तुझ्याबरोबरचे शरीर संबंधाचे व्हिडिओ माझ्याकडे असल्याची धमकी देत तिचा विनयभंग केला. या घटनेनंतर मंदिर परिसरात एकच खळबळ माजली होती. या घटनेनंतर लोमटे महाराज फरार झाला होता. दरम्यान या प्रकरणी रात्री 1 वाजता महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर महाराजवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर लोमटे महाराजला अटकही झाली होती. मात्र जामिनावर त्याची सुटका झाली. या प्रकरणी महिलेने पुन्हा न्यायालयात दाद मागितली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आज येरमाळा पोलिसांनी सापळा रचून एकनाथ सुभाष लोमटे महाराजला पुन्हा अटक केली आहे.